కలంతో ప్రేక్షకులను సర్వన శరణంలో కోరుకుంటున్నాను. ఆదివాసీ పొలం సమాజంలో आणि त्या संदर्भात आदिवासी कोलम समाजाच्या लोकांना कामावरून काढून टाकल्याच्या निषेधात या ठिकाणी परचांदूर येथील मालिकर कंपनी सिमेंट कंपनीच्या विरोधात या ठिकाणी येथील कामगारांनी या ठिकाणी फेर बसवल्यामुळे येथील येणाऱ्या जाणाऱ्यांच्या सर्वांच्या वाहनं तसेच या परिसरात येणारे जीप गाड्या बैलगाडे आदींवर या ठिकाणी मालिका सिमेंटच्या कंपनीने या ठिकाणी अटकाव केला आहे आणि या ठिकाणी कामगारांवर गुन्हे दाखल करून ते मज्जाव केलेला आहे. कामगारांना कंपनीत येण्यासाठी मज्जाव केलेला आहे आणि आपण बघत आहात त्या प्रमाणावर या ठिकाणी कामगार संपत्त झालेला आहे. आदिवासी कोलम समाज चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील इतर संघटनेतील ज्यांना या ठिकाणी परिसरात मंदिरात येणं बंदी पाण्याचे शोध बंद केले अशा विविध प्रकारच्यांचे त्रास देण्याचे काम मालिकगड कंपनीच्या व्यवस्थापनाने या ठिकाणी केलेली आहे आणि या मालिकगड व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्याची मागणी या ठिकाणी मालिकगड सिमेंटच्या कामगारांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी काही वर्ष केलेले आहे आणि जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेल्या कामगारांनी गुन्हे मागे होते तोपर्यंत या ठिकाणी कोरपणा येथे तालुक्यातील इगरखांडी येथील पोलीस ठाण्यात या ठिकाणी ठिय्या आंदोलन यांनी सुरू केलेलं आहे. या संदर्भात कोरपणा तालुक्यातील आमदार यांना देखील निवेदन देऊन कोरपणा तालुक्यातील आमदारांनी देखील यांच्या आंदोलनाला पाठबळ या ठिकाणी दिलेलं आहे. मोबाईल पण उदा
अवकाशांचं सातत्यानं शोषण होत आहे. याच्या बाबतीमध्ये शासन प्रशासनाकडे अनेक वेळा अधिवाशांनी पायपीट केली, अधिवाशांनी न्यायाची मागणी केली, परंतु त्यांना न्याय मिळालेला नाही. आणि 14 तारखेला ज्या अधिवाशांनी मंदिरात प्रवेश रोखला, रस्ते रोखले म्हणून त्यांनी गेट खोलला होता, दरवाजा खुला केला, मंदिरात प्रवेश केला, परंतु पुन्हा त्या कंपनीची एवढी मजुरी का आज त्यांनी या ठिकाणी पुन्हा रस्ता बंद केला आणि वेल्डिंग करून दरवाजा बंद केलेला आहे. खरं तर अधिवाशांनी 14 कंप्लेंट पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाकडे केली. आजपर्यंत एकही गुन्हा त्या कंपनीवर, अहो जमीन लुटली, खनिज घोटाळा त्या ठिकाणी, पाण्याचा घोटाळा त्या ठिकाणी, जंगलाच्या जमिनीचा घोटाळा, अनेक घोटाळे असताना एकही घोटाळ्याची चौकशी मुख्यावर होत नाही. तक्रारीची आदिवासीची दखल घेतल्या जात नाही. आदिवासी पाण्याच्या टाकीवर चढले म्हणून गुन्हा दाखल, आदिवासींनी पाण्यासाठी पिण्याच्या पाण्याचं आंदोलन केलं म्हणून गुन्हा दाखल, आदिवासींनी गेट खोलला म्हणून गुन्हा दाखल, आणि त्या कंपनीने कोट्यावधी रुपयाची संपत्ती पूर्ण हडपून घेतली, जंगल नष्ट केलं, त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. आदिवासींना निवळ धाकधपट करून ज्या दडपशाहीचा आणि हुकुमशाही पद्धतीनं या ठिकाणी अन्याय होत आहे, या अन्यायाच्या विरोधात आज या ठिकाणी आदिवासीची संवाद साधण्यासाठी जिल्ह्याचे खासदार सन्माननीय बळभाऊ धानोरकर या ठिकाणी आले होते. 10:30 त्यांनी आदिवासीची समस्या जाणून घेतली आणि या आदिवासीची समस्येला न्याय मिळवून देऊ अशा प्रकारची त्यांनी गवाही दिलेली आहे. परंतु माणिकगड सिमेंट कंपनीवर अॅट्रॉसिटी दाखल झाला पाहिजे अशी सर्व आम जनतेची, आदिवासींची मागणी आहे.